माझा शिवार है ग्रीन एफएम 90.4 माझा शिवार। नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी योगेश आपल्या आवडत्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे। शेतकरी बंधूंनो, आज आपल्याबरोबर प्रतापसिंह मोहिते पाटील कृषी तंत्रविद्यालय कसबेडीग्रज हे आहेत। आलं लागवडीबाबत संपूर्ण अशी माहिती आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। पाटील सर, आलं लागवडीचा नेमका हंगाम कोणता आहे? शेतकरी बंधूंनी, आल्याची लागवड करत असताना साधारणपणे 15 मे ते 15 जून या कालावधीमध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे। जर त्याच्या अगोदर आपण जर लागवड केली तर उष्णतेमुळं आल्याचे कंद सडण्याची शक्यता आहे। चालू वर्षी तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये साधारणपणे या 8 ते 10 दिवसामध्ये तापमान जर बघितलं तर जो 42 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत तापमान गेलेलं आहे आणि पुढचा अंदाज जर आपण घेतला साधारणपणे 38 ते खाली येण्याची शक्यता दिसत नाही। त्याच्यामुळे शक्यतो 15 मेच्या नंतर 15 जूनपर्यंत आपण आल्याची लागवड केली तर फायदेशीर ठरणार। नक्की सर, परंतु आल्याची लागवड करण्यासाठी शेतकरी बंधूंनी कोणत्या प्रकारची जमीन निवडावी? आल्याच्या लागवडीसाठी जमिनीची निवड करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। जमिनीची निवड करणं जर आपण चुकलो तर त्या ठिकाणी फार मोठं नुकसान होण्याची शक्यता असते। त्याच्यामुळं आल्याच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची महाराणाची जमीन ही चांगली मानवते। काळी जमीन, काळी भारी जमीन, चिबड जमीन अशा जमिनीमध्ये आल्याची लागवड शेतकरी बंधूंनी अजिबात करू नये। तर त्यासाठी जमिनीची निवड करत असताना महाराणाची जमीन जर असेल त्या ठिकाणी सेंद्रिय खतांचा किंवा हिरवळीच्या पिकांचा मोठ्या प्रमाणात वापर करून जमिनीची सुपीकता आल्यानंतर किंवा जमिनीचा सेंद्रिय कर्ब चांगला वाढल्यानंतर अशाच जमिनीमध्ये आपल्याला आल्याची लागवड केली तर उत्पाद आपल्याला चांगलं मिळतं। मात्र महाराणाच्या जमिनीमध्ये अन्नद्रव्याचं प्रमाण कमी असल्यामुळं अशा जमिनीमध्ये सेंद्रिय खताचा वापर न करता आल्याची लागवड अजिबात करू नये। त्याचप्रमाणे मुरुमाड जमीन आहे, हलकी जमीन आहे, अशा ठिकाणी आपल्याला आल्याची लागवड करणं हे आपल्याला उत्पादन खर्चाचा आपण जर विचार केला तर ते परवडण्यासारखं नाही आहे। नक्कीच सर, परंतु आलं पिकाची लागवड करत असताना नेमकं कोणत्या प्रकारची वाणं किंवा जाती आपल्या शेतकरी बंधूंनी निवडाव्यात? आपल्या हळद संशोधन केंद्रावरती काही वाणांची शिफारस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण प्रयोग करून केलेली आहे। त्याच्यामध्ये माहीम नावाचा वाण आहे, त्याचबरोबर रिओडी जानेरो आणि महिमा हे 3 वाण आहेत। या 3 वाणापैकी कुठल्याही वाणाची आपण जर लागवड केली तर आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळू शकतं। बाकीचे जे वाण आहेत, मरांना नावाचा वाण आहे, चायना नावाचा वाण आहे, वर्धा नावाचे वाण आहेत, हे आपल्याकडं चांगल्या उत्पादन देऊ शकत नाहीत किंवा त्याच्यावर ती थोडंसं किडीचं प्रमाण, रोगाचं प्रमाण जास्त आहे। त्याच्यामुळं आपल्याकडं माहीम, महिमा याच वाणांची किंवा रिवेडो जानेरो या वाणांची लागवड करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। नक्कीच सर, हे तुम्ही सुधारित जी वाणं आहेत ती सांगितलीत किंवा आपल्या पश्चिम महाराष्ट्रात कुठल्या जातीची शिफारस करण्यात आलेली आहे हे सांगितलं, परंतु जमिनीची पूर्व मशागत सर्वात महत्त्वाची आहे, तर ही जमिनीची पूर्व मशागत आपल्या शेतकरी बंधूंनी कशी करावी? जमिनीची निवड केल्यानंतर आपल्याकडं असणाऱ्या पाण्याची उपलब्धताचा विचार करून त्या ठिकाणी आल्याची लागवड करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। पूर्व मशागतीमध्ये जमीन 1-2 वेळा नांगरट करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। नांगरट झाल्यानंतर जमीन चांगली तापून द्यायची, त्या जमिनीमध्ये असणारे बहुवर्षीय तणांचे अवशेष हे पूर्ण वेचून घ्यायचे, जाळून टाकायचे आणि त्यानंतर जमिनीमध्ये डिस्क हॅरोचा वापर करून जमीन भुसभुशीत करून घ्यायची आणि जमीन भुसभुशीत झाल्यानंतर आपल्याला असणारं जे शेणखत आहे, शेणखत त्याचबरोबर रासायनिक खतं जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीने मुजली जातील याचा विचार करून त्या ठिकाणी परत एकदा डिस्क हॅरो मारायचा आणि त्यानंतर पाण्याची उपलब्धता कशी आहे याचा विचार करून आपल्याला रानबांधणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। नक्कीच सर, परंतु साधारणपणे एकरी आल्याचं बियाणं किती लागतं आणि ह्याची जी बीज प्रक्रिया आहे ही कशी करून घ्यायची? साधारणपणे प्रति एकरी जर आपण बियाणाचा विचार केला तर जवळजवळ 7 ते 8 क्विंटल बियाणं आपल्याला वापरणं गरजेचं आहे। साधारणपणे बियाणं वापरत असताना बियाणाचे जे कंद आहेत त्या कंदाचे साधारणपणे 25 ते 45 ग्रॅम वजनाचे लहान तुकडे करायचे। साधारणपणे या तुकड्यावरती किमान 2 ते 3 डोळे
फुगलेले असणं गरजेचं आहे. आणि असे नकळ डोळे फुगलेले बियाणं बीज प्रक्रिया करून आपण वापरणं गरजेचं आहे. साधारणपणे बीज प्रक्रिया करत असताना यामध्ये एक कीटकनाशक एक बुरशीनाशक वापरणं गरजेचं आहे. याच्यामध्ये इकेलक्स 100 लिटर पाण्यामध्ये साधारणपणे 200 मिली, त्याचबरोबर कार्बेटनाझेम साधारणपणे 150 ग्रॅम, हे दोन्ही एक कीटकनाशक एक बुरशीनाशक याचं द्रावण तयार करायचं. आणि याच्यामध्ये बियाणं 7 ते 10 मिनटं बियाणं बुडून राहिलं पाहिजे. बियाणं बुडल्यानंतर त्याचं असणारी बुरशी आणि किडीचं नियंत्रण चांगल्या पद्धतीनं होतं. आणि असं बीज प्रक्रिया केलेलं बियाणं लागवडीशी वापरायचं किंवा बीज प्रक्रिया केल्याशिवाय आल्याची लागवड करणं धोक्याचं आहे. बीज प्रक्रिया करूनच आल्याची लागवड करणं महत्वाचं आहे. नक्कीच सर, परंतु जेव्हा आपण प्रत्यक्ष आलं बियाण्याची लागवड करतो तर लागवड पद्धतीमध्ये जी पारंपरिक पद्धत आहे आणि गादी वापाची पद्धत आहे यामध्ये काय तफावत आहे? आल्याची लागवड करत असताना गादीवापा पद्धतीनं लागवड करणं अत्यंत महत्वाचं आहे. ज्यावेळा गादीवापा आपण तयार करतो किंवा बेड तयार करतो त्या बेडवरती जी माती आहे त्याच्यामध्ये पोकळी राहती, हवा खेळती राहते आणि त्या ठिकाणी आल्याचे कंद चांगले पोचतात. तर साधारणपणे आपल्याला जो आल्याची लागवड करत असताना जो बेड आपण तयार करायचा आहे तो बेड साधारणपणे 3.5-4 फुटावरती पाठ सोडायचे. आणि त्या पाठ सोडल्यानंतर त्याच्यावरती 20 ते 22.5 सेंटीमीटर अंतरावरती दोन ओळीतील अंतर 20 ते 22.5 सेंटीमीटर, दोन कंदातील अंतर 22.5 सेंटीमीटर, अशा पद्धतीनं आल्याची लागवड आपण करणं महत्त्वाचं आहे. लागवड केल्यानंतर त्याच्यावरती त्या कंदावरती 3 ते 5 सेंटीमीटर माती राहील अशा पद्धती दक्षता घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मात्र लागवड केल्यानंतर जमिनीमध्ये पुरेशी ओल असणं महत्त्वाचं आहे. जर ओल कमी झाली तर असणाऱ्या तापमानामुळं कंद सडण्याची कुजण्याची शक्यता असती, त्यामुळं उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडणार नाही याची दक्षता घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नक्कीच सर, परंतु आल्याचं चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर खत व्यवस्थापन सुरुवातीच्या काळात चांगलं करणं महत्त्वाचं आहे. तर सुरुवातीच्या काळामध्ये खत व्यवस्थापनाबद्दल काय सांगाल? खत व्यवस्थापनाचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी शेताची राडमांडणी करण्यापूर्वी त्या ठिकाणी 50 ते 80 गाड्या चांगलं कुजलेलं शेणखत आपण वापरायचं. त्याचबरोबर आपल्याला 120 किलो नत्र, 75 किलो स्फुरद आणि 75 किलो पारास प्रति हेक्टरी हा रेकमेंडेड डोस आहे. पण याच्यामधला नत्र सध्या आपण द्यायचं नाही, संपूर्ण स्फुरद म्हणजे 75 किलो स्फुरद 75 किलो पारास हा संपूर्ण मातीमध्ये मिक्स होईल अशा पद्धतीने द्यायचा. आणि मग आपल्याला लागवड करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. राहिलेला जो नत्र आहे हा आल्याची उगवण झाल्यानंतर निमा द्यायचा, त्यानंतर 1 ते 1.5 महिन्याने परत निमा द्यायचा. तर अशा पद्धतीनं नत्र खताची 2 हप्त्यामध्ये विभागणी करून देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नक्कीच सर, परंतु सध्या आलं पिकात शेतकरी बंधू विविध प्रकारची आंतरपिकं घेतात तर हे आलं पिकाला किती फायदेशीर आहे किंवा आलं पिकाला किती तोटा या आंतरपिकातून होऊ शकतो? आल्याचे पिकं साधारणपणे जर आपण फळबागाची लागवड जर केली असेल याच्यामध्ये चिक्कू असेल, आंबा असेल, पिरो असेल, तरी या पिकामध्ये आपण किमान 2 ते 3 वर्षे आपण आल्याचं पीक घेऊ शकतो. साधारणपणे 30% सावली असणाऱ्या फळबागेमध्ये आल्याचं पीक चांगलं येऊ शकतं. दुसरी गोष्ट, आल्याची आपण लागवड केली तर लागवड केल्यामध्ये 15 मे ते 15 जूनच्या दरम्यान आपण लागवड करू शकतो. पण त्याच लागवड केलेल्या आल्यामध्ये ज्या ठिकाणी आपण सरी सोडलेली आहे किंवा बेड केलेला आहे, साधारणपणे 1 बेड झाल्यानंतर परची सरी आहे, या सरीमध्ये आपण पपईची लागवड चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि पपईचे उत्पादन आपण चांगल्या पद्धतीनं घेऊ शकतो. नक्कीच सर, शेतकरी बंधूंनो आज आपल्याबरोबर प्रतापसिंह मोहिते पाटील कृषी तंत्रविद्यालय कसबे डिग्रज हे होते. त्यांच्याकडून आलं पिकाविषयी आलं पिकाच्या लागवडीविषयी संपूर्ण अशी माहिती जाणून घेतली. जर तुम्हाला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल त्यांचा मोबाईल नंबर आहे 75-88-58-76-61 75-88-58-76-61. शेतकरी बंधू असाच आपला आवडता कार्यक्रम ऐकत राहा. तोपर्यंत योगेशचा राम राम. माझं शिवार ग्रीन FM 90.4. माझं शिवार.